नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये गतिज ऊर्जा असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अगदी प्राचीन काळापासून। आणि मग या ऊर्जेचा वापर करून दळण दळणे, पाणी उपसणे अशी कामं फार पूर्वीपासून मानव करीत आला आहे। या वाहणाऱ्या वाऱ्यामधल्या गतिज ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या संचाला पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र अर्थात पवनचक्की असं म्हटलं जातं। तुम्ही सगळ्यांनी पवनचक्की नक्की बघितली असेल। बऱ्याच ठिकाणी डोंगरांवर, समुद्र किनारी प्रदेशांमध्ये तुम्हाला या पवनचक्क्या बघायला मिळतील। काय नेमकी रचना असते तर बघा, त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक स्थानाच्या परिस्थितीनुसार वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगाचा अंदाज घेऊन विशिष्ट शक्तीचे टर्बाइन्स त्या ठिकाणी बसवलेले असतात। पवनचक्कीचे पाते म्हणजे टर्बाइनचे पाते असतात। आणि मग त्या वाऱ्याच्या वेगाने, गतिज ऊर्जेमुळे ही टर्बाइनची पाती फिरतात। ही टर्बाइनची पाती फिरली की त्या ठिकाणी गिअर बॉक्स लावलेला असतो। गिअर बॉक्स म्हणजे काय? तुम्ही कदाचित घड्याळ बघितलं असेल। घड्याळाची जी आतली रचना असते त्यामध्ये सगळे दातेरी चक्र असतात, मोठे छोटे असे लहान लहान आकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे दातेरी चक्र एकमेकांमध्ये बसवलेले असतात। त्याचा काय फायदा होतो? तर अगदी छोट्या प्रमाणात जरी एक चक्र फिरलं तरी मोठं चाक देखील तेवढ्याच वेगाने फिरतं, किंवा लहान चक्राचे जास्तीत जास्त फेरे मोठ्या चाकाच्या फेऱ्यामुळे होत असतात। असा या दातेरी चक्रांचा म्हणजे गिअर बॉक्सचा उपयोग होतो आणि त्या गिअर बॉक्सचा वापर करून जनित्र फिरवलं जातं। जनित्र वेगात फिरतं आणि भरपूर प्रमाणामध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। अशा पद्धतीची रचना या पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती संयंत्रामध्ये असते, ज्याला आपण पवनचक्की असं म्हणतो। साधारणतः 1 किलोवॅट ते 7000 किलोवॅट पर्यंतचे विद्युत निर्मिती संयंत्र आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात किंवा उपलब्ध आहेत। ठिकठिकाणी वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून त्या त्या क्षमतेचे संयंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आपल्याला आढळून येतं। समुद्र किनारी वाऱ्याचा वेग अधिक असतो, अशा ठिकाणी जास्त क्षमतेचे संयंत्र बसवले जातात। या सगळ्यामधून जी विद्युत निर्मिती साधली जाते तिचा जर आपण पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसत नाही। म्हणजे खरोखरच एक प्रकारचं पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हणून आपल्याला पवन ऊर्जा निर्मिती केंद्राकडे बघता येतं।